तर आता एक ब्रेकिंग न्यूज बीड मधून. बीड मध्ये ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. ऑनलाईन दसरा मेळावा घेताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी जमा झाल्याने 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंकजा मुंडेंसोबतच महादेव जानकर, भागवत कराड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील कारवाई आता पोलीस करत आहेत. आणि आता एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतात आतापर्यंत 38 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आलाय. या अभ्यासात देश हर्ड इम्युनिटीच्या जवळ पोहोचला असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. आणि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चनं भारतातील कोरोना विषाणू संबंधी एक अभ्यास प्रसिद्ध केलाय. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला. जर मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला नसता तर 26 लाख लोकांचा मृत्यू झाला असता असंही या अभ्यासात म्हटलं गेलंय. आणि अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे. कोरोना चाचणी संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आलेत. प्रतितपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आलेत आणि त्यामुळे आता नव्यानं निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आलं आहे. यावेळी अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही आहे. तर 4500 रुपयांवरून 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं आहे. आम्ही 980 वर टेस्टिंगचा रेट त्या ठिकाणी आणलेला आहे. एक म्हणजे जी टेस्टिंग लॅब फक्त प्रोसेसिंग करून रिपोर्ट देते त्यांना 980 रुपये, जे घरी जाऊन कलेक्शन करतात आणि तुम्हाला पूर्ण जाण्यायेण्याचा खर्च, पीपी किटचा खर्च, सगळाच खर्च ते करतात, तिथे 1800 रुपये. आणि जे हॉस्पिटल्स इतर काही खर्च करतात आणि हे लोक जाऊन लॅबवाले फक्त जाऊन घेऊन येतात, त्यांना आपण 1400 रुपये. हे नवीन स्लॅब्स आहेत, आजपासून ते लागू झालेले आहेत.